फडणवीस सरकारने जेवढं विद्यार्थ्याचं नुकसान केलेलं आहे अख्ख्या इतिहासामध्ये तेवढा क्रूर सरकार कुठेही नव्हतं वर्षभर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो हो। प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केली मोठमोठी आंदोलनं केली परंतु फडणवीसने साधा स्टेसुद्धा महापरीक्षा पोर्टलवर आणला नाही कारण एवढं काम अवघड नव्हतं अगदी दुसरं सरकार आल्यानंतर महिना ते दीड महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लगेच स्टे आणला आन आणि महापरीक्षा पोर्टल बंद सुद्धा झालं म्हणजे ते काम अगदी काय युनोमध्ये आपल्याला जायचं नव्हतं मुद्दा घेऊन की बाबा युनायटेड नेशन हा आमचा मुद्दा आहे आम्हाला महापरीक्षा पोर्टल बंद करायचं आहे म्हणजे एवढा नीच राजकारण ह्या व्यक्तीने केलेलं आहे अगदी गोरगरीब विद्यार्थ्यांनी वर्ग क आणि वर्ग ड वर्गाच्या या जागा होत्या अगदी तळागाळातला विद्यार्थी यासाठी झटत असतो अभ्यास करत असतो मर मर मरत असतो रात्रीचा दिवस करत असतो आणि हा नीच माणूस याला वर्षभर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असा एकही एक जिल्हा नाही की तिथं आंदोलनं झाली नाही ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलनं झाली प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून कारण अभ्यासामध्ये मन लागत नव्हतं प्रत्येक ठिकाणी बातमी येत होती आणि आता तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी स्पष्टपणे उघड केलेलं आहे की डमी उमेदवार बसलेला आहे त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये स्पष्टपणे दिसून आलेलं आहे आणि दोनशे छत्तीस जागांसाठी मित्रांनो चौकशीसुद्धा नेमल्यात आलेली आहे तर मित्रांनो मूळ बातमीकडे येऊया थोडंसं भावनेच्या बारामध्ये आपल्याच भावना सर्व विद्यार्थी मत मनातल्या भावना मित्रांनो मी आपल्याला सांगितलेल्या आहेत आपलासुद्धा अभिप्राय मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आपल्याला काय वाटतं आणि आता जी बातमी आहे ती बातमी म्हणजे डमी उमेदवार पकडला गेलेला आहे नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मित्रांनो असा अहवालसुद्धा आता समितीने यांच्या प्रक निवड समितीने जिल्हा निवड समितीने एक अहवालसुद्धा पाठवलेला आहे की जी तलाठी भरती आहे ती भरती रद्द व्हावी तर पाहूया काय आहे नेमका मुद्दा काय आहे ही बातमी काय आहे आणि काय घडलेलं आहे तर प्रक्रिया रद्द करण्याची निवड समितीचा प्रस्ताव आहे ही महत्त्वाची बातमी म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कार्यकाळात महापरीक्षा पोर्टलकडून राबवण्यात आलेल्या थलाटी भरतीच्या प्रक्रियेत डमी उमेदवाराची निवड झाल्याचे स्पष्ट झाले असून प्रशासनानेच भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर चिन्ह उपस्थित केले आहे भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करताना संशयास्पद बाबी समोर आल्याने नगर जिल्हाधिकारी कार्यालयाने भरती प्रक्रिया स्थगित केली आहे त्यासोबत संपूर्ण भरती प्रक्रिये प्रक्रियाच रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवलेला आहे तर मित्रांनो ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द व्हावी किंवा नाही आपल्याला काय वाटतं हे सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा कारण बरेच विद्यार्थी सध्या जॉईनिंगच्या प्रतीक्षेमध्ये सुद्धा आहेत परंतु जर असे जवळपास एकट्या नगरमध्ये जर दोनशे छत्तीस एवढ्या जागांसाठी जर मित्रांनो संशय व्यक्त होत असेल तर ज्या अठराशे नऊ जागा आहेत त्या जागांपैकी कि मग किती जागा पारदर्शक भरल्या हा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे तर नक्कीच ही परीक्षा पुन्हा होण्याची मित्रांनो तमाम विद्यार्थी म वर्गातून ही बातमी समजल्यापासून मागणी होत आहे तर आपल्याला काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा जे काय महत्त्वाचं या बातमीमध्ये होतं ते आपण पाहिलेलं आहे जे की हा जी काही निवड समिती होती महापरीक्षा पोर्टल होतं ते भ्रष्टच होतं ते बंद केलं आणि ते मित्रांनो इथपर्यंत चालण्यासाठी ही भरती प्रक्रियासुद्धा चालली नसती परंतु जे की पाठीमागचं सरकारच्या आश्रयाने हे महापरीक्षा पोर्टल होतं महापरीक्षा पोर्टल तर बंद झालं परंतु हे महापरीक्षा पोर्टल जे चालत होतं ते कोणाच्या आश्रयाने चालत होतं यामध्ये कोण गुन्हेगार होता तेसुद्धा मित्रांनो स्पष्ट होणं तेवढंच गरजेचं आहे भले त्यामध्ये कितीही मोठ्या हस्ते असल्या तरी चालेल